दीड वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे. हा यायला नको होता पण तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे. खरं तर विशाळगडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मदत केली, मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीचाही आरोप त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने इंडिया आघाडीने जी मदत केली त्या ठिकाणी ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीने ढोंगीपदाचा प्रश्न येतच नाही. मदत म्हणजे मदतच आहे, कमी आहे किंवा जास्त आहे, पण मनापासून जेव्हा वाटते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण जाऊन मदत करतोय. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पदवीची वारंवार मागणी करण्यात येते, ही बंडल थांबवत आली असती मात्र कुठंतरी याला खतपाणी घातले जाते असं वाटतं. दंगल निश्चित थांबवता आली असती, त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं. राजकारणात दोन भूमिका पाहायला दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू शकती आहे आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली आहे. महाराज, गजापूरला तुम्ही ज्यावेळेला महिलांच्या व्यथा ऐकून घेत होता, त्यांचे कानातलं काढून घेतलं असं सांगत असताना तुम्ही बंटी भटलांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतले, मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागायला लागला असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय सांगाल? तो चुकीचा आहे. त्यावेळेस काय होतं, मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला. तिथं काय चालू होतं, सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोर जोरात बोलणं चालू होतं, ऐकू येत नव्हतं काही. तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जरासं असं केलं, हात वर केले. तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा असा त्यांनी अर्थ घेतला. आपण त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो, आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो. खरं तर उद्या MIM चे इम्तियाज जलील कोल्हापुरात येत आहेत, खरं तर या निमित्तानं मी असं ऐकतोय की त्यांनी इथं येणार नाही म्हणून असं कळवलंय. विरोधकांच्याकडून शाहू महाराज आणि कोल्हापूर मध्ये हळूहळू एक एक जण विचारा. हो हो, काय विचारायचं? रेडी काय रेडी काय? चला पुढं, चला गाडी आहे ना, का गाडी आहे ना, चला करते बनते. पण या निमित्तानं सरकार या ठिकाणी हिंसाचार घडवायचा होता, त्या हिंसाचाराचं रूपांतर त्यांना राजकीय दंगली जातीमध्ये करायचं होतं, हा त्यांचा हेतू त्या ठिकाणी स्पष्ट दिसतोय. पण मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांचे या नगरीचे या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचे राष्ट्रगीत सुरू कर. राष्ट्रगीत सुरू करायचं. किती आ रहा है ना?
Thank you.